कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मला सांगा ते फळफुट कशाला असते इथं? कोण तो बजरंग? आणि तू सुटला कसा? आणि इथं काय कराल ती? हा इन्स्पेक्टर त्याला घेऊन आल. कशाला? त्याचं पुढं काय करायचं ते ठरवायचं होत. ठरवायचं काय? त्यात 3-4 वर्षासाठी घालायचं त्याला. साधं नाही ती बेन. माहित आहे आमासनी, म्हणूनच सडकला ना हो त्याला. अहो तुमच्यावर हात उगारला त्यानं. नाही पण मला त्याला सोडलाच का मला कळत नाही. आपण तक्रार नोंदवली होती ना? नाही आपण तक्रार नाही नोंदवली, त्याला समज दिली आणि सोडलं. तक्रार का नाही? अहो आईसाहेब त्याला मोकट सोडायला नाही पाहिजे होता. अहो लय भुरटाय ते, भाईगिरी करत फिरत असते तिकडे गल्लीत. ते शाणं नाही ती. लोक वैतागलेत त्याला. कोण लोक? सगळीच. म्हणजे कोण? सगळीच. हो बरं ते सोडा, त्यानं माझ्या अंगावर हात उचलला हे कारण पुढे करून आपण आत घालू शकतो की नाही त्याला. त्यानं जे केलं त्यासाठी पाय धरून माफी मागितली त्यानं आमची. तुम्ही माफ केलं का? अहो त्याची लायकी नाही. आधीपती तुम्ही आधी शांत व्हा. शांत व्हा बघू. त्याच्यांची बघत काय बसतेस? माणूस बाहेरून आला की पाणी द्यावं. जा पाणी. धनाजी. अगे तू आण पाणी. पाणी? हो तू पाणी. धनाजीला सांगायचं असतं कामासनी काय त्याचं नाव ठाव नाही. जाण पाणी. ए नकोय का पाणी मला? तुम्ही त्याला नाही सोडायला पाहिजे होतो का आईसाहेब? मला एवढं कळत अजून वेळ गेलेली नाही. तुम्हाला माहित नाही त्यानं काय केलंय. हे बघा आधीपती, नाण्याला पण दोन बाजू असतात. प्रत्येक स्टोरीला दोन बाजू असतात किंवा जास्त बाजू असतात. त्याच्या स्टोरीवर विश्वास ठेवू नका तुम्ही. मग कोणाच्या स्टोरीवर ठेवू? पाणी. तुला मी कन्नड मध्ये सांगितलं मला नकोय का पाणी? आहो प्या. नाही प्या. बाहेर ना आलायस पाणी प्या. हे बघा बजरंगची चूक झाली मान्य, पण त्याला त्याच्या वागण्याचा पस्तावा होतोय. आणि तुमच्या वयाचा पोरगा आहे हो त्यो. अहो ते काय गुन्हा साहेब बघितलं ना तुम्ही? अहो आई वडिलांविना वाढलेलं पोर आहे. अनाथ झाला लहानपणी. त्याला बघणार कोण नाही. काम धंदा नाही. लग्न बी मोडलंय. त्याची बाजू बी समजून घ्या की तुम्ही. जन्मापासून माणूस वाईट नसतोय. परिस्थिती त्याला वाईट बनवते. आणि एक संधी प्रत्येक माणसाला मिळालीच पाहिजे. हा पण ह्या पुढं त्याने तुमच्या केसाला धक्का तरी. नाही मला काय करू शकत नाही त्यो. पण तुम्हाला नाही समजत नाही आईसाहेब मी काय म्हणायला लागलोय ते. काय समजत नाही आम्हाला? आम्हाला काय समजत नाही अधिपती? नाही म्हणजे असं असू शकतंय तुम्ही म्हणताय तसं. आमचं वय जास्त झालंय म्हणून आम्हाला काही समजत नाही. पण तुम्ही लहान आहेसा म्हणून तुम्हाला काय बी कळत नाही. असं नाही अधिपती. आता आम्हाला नीट समजून सांगा तुमचं काय म्हणणं आहे. काय हुबला काय होते? बघितलं ना गळ्यात किलोभर सोनं घालून फिरते ते कशा नाही होती. हे आम्हाला कळत नाही असं वाटतंय. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.